आहे का? खाली खाली नदीच्या साईडला. बस बस खुशी तो देखे मेरे चेहरे की. तिसरा दिवस आहे आजचा आणि सकाळी सकाळी आपण आलोय ते म्हणजे भगवान रामाचे दर्शन करण्यासाठी. आणि ह्या मंदिराला कोदंड रामा टेम्पल असं म्हणतात. जेव्हा बालीचा वध झाला, सुग्रीवने बालीचा वध केला, म्हणजे इथे राजा त्याला घोषित केला होता. या प्लेसवरती भगवान राम, भगवान लक्ष्मण आणि माता सीता या तिघांच्या सोबत भगवान हनुमानाचं पण आतमध्ये कोरलेले आहे मूर्ती दगडामध्ये. मंदिरामध्ये खूपच शांत वातावरण आहे आणि इथे बसल्यावरती पण खूपच शांत वाटतं, त्याच्यामुळे आम्ही आता बसतोय. कोटीलिंग, कोटीलिंग टेम्पलच्या इथे चाललो आपण आता तिकडे. कोटीलिंग शिवलिंगाच्या इथे दर्शन करायला चाललोय. तिथून आम्ही आत्ता आलोय आणि ह्या मोठमोठ्या दगडांवरून इथून जायला लागणार आहे. आणि इथे विष्णूचे दशावतार इथे कार्व केलेले आहेत. ॲडव्हेंचर करत करत दगडांमधनं आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे ह्या दगडांच्या इथे. हे बघा, हे आहे कोटीलिंग. मित्रांनो हे बघा, बघू शकतो सेंटरला एक मेन शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूला खूप सारे आणखीन इथे करून ठेवलेत, कार्विंग करून ठेवलेत. त्याचप्रमाणे इथेसुद्धा बघू शकतो जर यांचे टोटल केले तर 1000 शिवलिंग होतील, त्याच्यामुळे इथे याला कोटीलिंग असं म्हणतात. आणि त्याचबरोबर इथे नंदीची कार्विंगसुद्धा केलेली आहे. आणि इथे आणखीन पिंड आहेत छोटे छोटे, त्याच्यामुळे मी इथे जाणार नाही आहे, उगाचच माझा पाय लागायला नको. आणि नमन करण्यासाठी कुठे आहे तर इथून करू शकतो आपण, त्याच्यामुळे इथे चिन्ह दाखवलेलं आहे. पण हे पिंडीचं पाणी इथून येते, त्याच्यामुळे ह्याला आपण क्रॉस नाही करणार आहोत. तर हा लोकेशन आहे, बघू शकतो एवढं आलो तिथून तिथून चालत चालत, पण हे वर्थ होतं. दुपार झाल्यामुळे ऊन खूप लागत होतं, त्यामुळे विरूपक्ष टेम्पलच्या शेजारी असणाऱ्या मार्केटमध्ये आम्ही शॉपिंग केली. म्हटलं जाऊया तरी, बघूया काय काय आहे तिथे शॉपिंगला. चला तर मार्केटमध्ये जाऊया. ते मला मला ट्राय करू दे इकडे. चला व्हायब्रेशन थोडस तू ट्राय. नाही बिना टेक के भी येते येते येते. फिरो 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 फिरो. आला आला गे आला. नाही येते आवाज. अरे 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 अरे. Yes. इसमें कॉन्सेंट्रेशन लगता है ना. जमला जमला खुशी तो देखे मेरे चेहरे की. मित्रांनो आता आपण तुंगभद्रा नदीच्या किनारी आलेलो आहोत, जिथे ओरॅकल राईड आहेत अवेलेबल. ओरॅकल राईड म्हणजे काय की त्या गोल बोटी असतात आणि त्याच्यामध्ये बसून आपण राईड करणार आहोत. लाईफ जॅकेट सुद्धा आहे तिथे, 500 रुपये पर पर्सन असं आहे.
बस बस मित्रांनो, आता आपण आहोत होसपेट बस स्टँड मध्ये. होसपेटचा बस स्टँड बघा किती भारी बनवलेला आहे इथे. तर मित्रांनो, आपला हंपीचा प्रवास इथेच संपतोय आणि हंपीचे तुम्हाला चारही भाग कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आणखीन कोणते कोणते तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया आपण एखादी नवीन सिरीज वगैरे घेऊन. तोपर्यंत आपल्या नेहमीच्या व्हिडिओज चालूच राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भरभरून लाईक्स द्या या सिरीजसाठी. चला बाय. आणि मित्रांनो, आम्हाला रूम भेटलेली आहे इथे बाल्कनीमध्ये. ऑलरेडी आमच्याकडे त्या दोन सीट बुक्स आहेत, तीन सीट आणि ह्या सीटसुद्धा भेटलेल्या आहेत. इथून नजारा बघू शकते. इथे एक मस्त मोठी विंडो आहे दिसतोय आणि ह्या साईडला सुद्धा विंडो आहे. वा, तिकडे पण एक विंडो आहे आणि इकडे पण एक विंडो आहे. तिन्ही साईडला विंडो. एक आहे बसून काही ते झोपून पण जाऊ शकतं.